नमस्कार मित्रांनो मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्ही योजनेमधून अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दरमहा वेळेत अनुदान मिळावे यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत रुपये अठ्ठेचाळीस कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत रुपये शंभर कोटी असा एकूण एकशे अठ्ठेचाळीस कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना आज दोन जून दोन हजार तेवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरित करण्यात आला आहे आणि मागील आठवड्यातच संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या योजनेतील सर्वसाधारण व अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी एक हजार एकशे सत्त्याण्णव कोटी इतका निधी वाटपासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना उपलब्ध करून दिला आहे तर या उपलब्ध निधीमुळे अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे तसेच खाली बघा संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत किमान अठरा ते पासष्ट वर्षावरील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा घटस्फोट प्रक्रियेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित व वेशाव्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री आणि तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी तसेच शिकलशेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो आणि आता या योजनेचा लाभ कोणाला मिळतो बघा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये एकवीस हजारपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे या योजनेखाली पात्र लाभार्थ्यांना रुपये एक हजार दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून दारिद्र्य रेषेखालील यादीच्या कुटुंबात नाव वसलेल्या व एकवीस हजार रुपयेपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पासष्ट व पासष्ट वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा एक हजार रुपये अर्थसहाय्य देण्यात येते मित्रांनो मागे जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये या अनुदानात वाढ करण्यात आली आहे आणि हे अनुदान एक हजार रुपयांवरून दीड हजार रुपये करण्यात आले आहे त्याच्यानंतर खाली बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन या योजनांचे स्वरूप विचारात घेऊन या पुढील काळात योजनेतील सर्व लाभार्थ्यांना तातडीने अर्थसहाय्य वितरित होण्यासाठी आपल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असून निधी वितरणाचा आढावा घेऊन शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचनाही विभागीय महसूल आयुक्तांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी दिले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा मानधन देण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना एकशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला आहे तसेच इथून पुढे प्रत्येक महिन्याला वेळेत हे मानधन लाभार्थ्यांना देण्यासाठी आपापल्या स्तरावर नियोजन करण्याच्या सूचना देखील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद